नमस्कार मंडळी भारत देशाचे पंतप्रधान या सिरीजमध्ये आज आपण भारताचे चौथे पंतप्रधान श्री मोरारजी देसाई यांच्याबद्दल जाणून घेत आहोत श्री मोरारजी देसाई यांचा जन्म एकोणतीस फेब्रुवारी अठराशे शहाण्णव रोजी भादेली गावात झाला भादेली हे गुजरातमधील बुलसर जिल्ह्यातील गाव त्यांच्या वेळी शिक्षक होते आणि अत्यंत कडक शिस्तीचे होते लहानपणापासून छोट्या मोरारजींनी वडिलांकडून कोणत्याही कुण परिस्थितीत कठोर मेहनत आणि सचोटी ही मूल्य आत्मसात केली होती सेंट बोसर हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तत्कालीन मुंबई प्रांतातील विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून त्यांनी पदवी घेतली आणि उपजिल्हाधिकारी म्हणून बारा वर्ष कार्य केले एकोणीसशे तीसमध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान देसाई यांचा ब्रिटिश न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली हा निर्णय अतिशय कठीण होता मात्र देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा कौटुंबिक समस्या दुय्यम स्थानी येतात असा त्यांनी विचार केला स्वातंत्र्य लढ्यादरम्यान देसाई यांनी तीन वेळा तुरुंगवास भोगला एकोणीसशे एकतीस मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य बनले आणि एकोणीशे सदोतीस पर्यंत गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव होते एकोणीसशे सदोतीस मध्ये पहिल्या काँग्रेस सरकारने कार्यभार स्वीकारल्यानंतर देसाई हे तत्कालीन मुंबई प्रांतात बी जी खेर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयातून महसूल कृषी वन आणि सहकारी मंत्री होते जागतिक युद्धात भारताच्या परवानगीशिवाय सहभागाचा काँग्रेस मंत्रालयाने निषेध केला महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या सत्याग्रहामध्ये ऑक्टोबर दोन हजार एक्केचाळीसमध्ये देसाई यांना ताब्यात घेण्यात आले होते ऑगस्ट दोन हजार बेचाळीसमध्ये छोड चळवळीच्या वेळी पुन्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांची सुटका करण्यात आली एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये राज्य विधानसभेच्या से निवडणुकीनंतर ते मुंबई गृह आणि महसूल मंत्री झाले या काळात त्यांनी जमीन अनेक सुधारणा केल्या पोलीस प्रशासनामध्ये त्यांनी जनता आणि पोलीस यांच्यातील दरी दूर केली जनतेच्या गरजांप्रती पोलीस प्रशासन अधिक सजग केले एकोणीसशे बावन्नमध्ये ते मुंबईचे मुख्यमंत्री बनले मोरारजी देसाई यांच्या मते दे जोपर्यंत गावे आणि शहरांमध्ये राहणारे गरीब लोक सामान्य जीवन जगण्यासाठी सक्षम होत नाही तोपर्यंत तो समाजवादाबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही देसाई यांनी शेतकरी आणि भाडेकरूंच्या समस्या सुधारण्याच्या हेतूने प्रगतशील कायदा बनवला आणि आपला विचार कार्यान्वित करण्यासाठी ठोस पाऊल उचलले यामध्ये देसाई यांची सरकार अन्य राज्यांपेक्षा खूप पुढे होते याशिवाय त्यांनी प्रामाणिकपणे कायद्याची अंमलबजावणी केली आणि मुंबईतील त्यांच्या प्रशासनाची सर्वांनी प्रशंसा केली राज्याची पुनर्स्थापना केल्यानंतर चौदा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी देसाई वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले नंतर बावीस मार्च एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी त्यांनी अर्थ खात्याचा कार्यभाग स्वीकारला आर्थिक नियोजन आणि वित्तीय प्रशासनाबाबत ज्ञान त्यांनी कृतीमध्ये उतरवले संरक्षण आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी महसूल वाढवला आणि प्रशासनावरील सरकारी खर्चात काटकसरीला प्रोत्साहन दिले आर्थिक शिस्तीची अंमलबजावणी करून त्यांनी वित्तीय तूट कमी केली समाजातील उच्चभ्रू वर्गाकडून होणाऱ्या वरेमाप खर्चावर नियंत्रण आणले एकोणीसशे त्रेसष्टमध्ये कामराज योजनेअंतर्गत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला पंडित नेहरूंनंतर पंतप्रधान झालेले लालबहादूर शास्त्री यांनी प्रशासकीय यंत्रणेची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष बनण्यासाठी देसाई यांचे मन वळवले या कामात सार्वजनिक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि वैविध्यपूर्ण अनुभवाची त्यांना मदत झाली एकोणीसशे सदुसष्टमध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात देसाई यांनी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन गांधी यांनी त्यांच्याकडून अर्थ खाते काढून घेतले देसाई यांच्या एक गोष्ट लक्षात आली पंतप्रधानांना आपल्या सहकाऱ्यांची खाती बदलण्याचा विशेष अधिकार आहे मात्र इंदिरा गांधी यांनी याबाबत त्यांच्याशी सल्लामसलत करण्याची साधे सौजन्य न दाखवल्यामुळे त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली त्यामुळे त्यांनी विचार केला की भारताच्या उपपंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याशिवाय दे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले मात्र देसाई काँग्रेस संघटनेसोबतच राहिले पुढेही ते पक्षात प्रमुख भूमिका पार पाडत राहिले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पुन्हा संसदेवर ते निवडून गेले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये बरखास्त करण्यात आलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या प्रश्नावर त्यांनी आमरण उपमोषण केले त्यांच्या उपोषणामुळे जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये निवडणुका पार पडल्या चार विरोधी पक्ष एक अपक्ष यांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या जनता दल पक्षाला विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले अलाहाबाद उच्च न्यायालयाने गांधी यांचीच लोकसभेवर निवड निरर्थक असल्याचे जाहीर केल्यानंतर देसाई यांच्या मनात आले की लोकशाहीची तत्वे ध्यानात घेऊन गांधी यांनी राजीनामा द्यायला हवा होता आणीबाणी घोषित झाल्यानंतर सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देसाई यांना अटक करून ताब्यात घेण्यात आले त्यांना एकांत कारावासात ठेवण्यात आले होते लोकसभा निवडणुका घेण्याच्या निर्णयापूर्वी अठरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी त्यांना सोडून देण्यात आले त्यांनी देशभरात संपूर्ण ताकदीनिशी प्रचार केला आणि एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये सहाव्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता दलाला मिळालेल्या अभूतपूर्व यशात त्यांची भूमिका त्यांनी बजावली गुजरातमधील सुरत मतदारसंघातून देसाई लोकसभेसाठी निवडून गेले होते नंतर त्यांची सर्वसंमतीने संसदेतील जनता दलाचे नेते म्हणून निवड झाली आणि चोवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली एकोणीसशे अकरामध्ये देसाई आणि या गुजराबेन यांचा विवाह झाला त्यांच्या पाच मुलांपैकी एक मुलगी आणि एक मुलगा हयात आहेत पंतप्रधान म्हणून देसाई यांची इच्छा होती की भारतातील जनतेला इतके निडर बनवायचे की देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तींनी जरी गुन्हा केला किंवा चूक केली तर त्या व्यक्तीच्या निदर्शनात ती चूक आणून दिली जावी त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले की कुणीही मग ते पंतप्रधान असला तरीही देशाच्या कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही त्यांच्यासाठी सत्य ही एक संधी नसून विश्वासाचं एक अंग होतं त्यांनी क्वचितच आपल्या तत्वांना परिस्थिती दबावापुढे मुरड घातली अत्यंत कठीण परिस्थितीत ते कटिबद्धतेने पुढे जात राहिले ते स्वतः मानायचे की सर्वांनी सत्य आणि विश्वासाच्या जोरावर आयुष्यात मार्गक्रमण करायला हवे ते एकोणीसशे पासष्ट सदुसष्ट व एकाहत्तरमध्ये लोकसभेवर निवडून आले होते गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू नवजीवन ट्रस्टचे अध्यक्ष हिंदी प्रचारसभेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य अखिल भारतीय दारूबंदी परिषदेचे सदस्य गांधी स्मारक निधी गांधी शांतता प्रतिष्ठान व कस्तुरबा ट्रस्ट यांचे विश्वस्त इत्यादी नात्याने अनेक विधायक सांस्कृतिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आला संघटना काँग्रेसचे ते एक निष्ठावान कार्यकर्ते नेते होते एक निष्ठावंत कडवे गांधीवादी कार्यकर्ते शिस्तप्रिय उत्कृष्ट प्रशासक सत्य व अहिंसा यांचे निसीम पुरस्कर्ते स्पष्ट वक्ते निस्पृह व साध्या राहणीचे म्हणून मोरारजींचा लौकिक भारतात व सुद्धा आहे मोरारजी देसाई यांचे दहा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव रोजी निधन झाले